ए भंडारी ए ए सगळ्या विचित्र प्रकार आहे बघ काय ते ए काय झालं रे अरे आपले हिरोईन लक्ष्मी मॅडम आत गेल्या दार उघडतच नाहीये ते झोप लागली असेल त्यांना अरे काय काय झोप लागले का काय भंडारी तिला काही काय बोलतोय ए तू हेअर ड्रेसर आहे ना तू तू तिथे काय करते ते मॅडमच बोलल्या ना मला बाहेर थांबायला म्हणून थांबले मी आज थांबायला काय प्रॉब्लेम आहे मी कसं सांगू मॅडम बरं थांबा बाजूला मी बघते लक्ष्मी 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 एकाने हॅक मारून नाही ना उठल्यात त्या मग सगळ्यांनी हॅक मारून काय होणार आहे अरे काळजी वाटायला लागली आता मला सांग सुरेखा मॅडम आल्या तेव्हा त्यांची तब्येत बरी होती ना हा हा सर काय नाही रे विराज मी तुला सांगतो टँट्रम्स आहेत नाटक आहेत सगळे दुसरं काही नाही स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं दुसरं काय नाही एक 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 मिनिट एक मिनिट काय रे विनम्र तू काय बोललास का मॅडम ना मी काय नाही बोललो मी फक्त हसतो डब्बा हे असं हसलास ना मग असं असल्यावर संतापली असणार बरोबर आहे आणि वैतगून आज जाऊन बसली म्हणून दार उघडत नाहीये हे लक्ष्मी मॅडम हे लक्ष्मी मॅडम सर आले तो सर आले आरडाओरडा करू नका त्यापेक्षा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करूया का टेक्नॉलॉजी म्हणजे म्हणजे फोन करूया का हा नंबर सांग 982 नाही नाही लावूनच देतो ना फोनचा आवाज येतोय तुझ्याकडे का फोन हो ना आतून वाजतोय त्यांच्याकडे फोन आहे आतमध्ये मग आता काय करायचं विराज मला एक सांग तुला मॅडम कशाला हवे तर आता परत एक क्लोज आहे तो परत घ्यायचा आहे चला म्हणजे आता 2-2.5 तास निवांत बसायचे ये डबा गरम करायला आणि मस्त फर्स्ट क्लास कॉफी आणि जायफळ टाकू नाही 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 हे फोन उचलत नाहीत म्हणजे काहीतरी सिरियस आहे नक्की ये भंडारी ये वाट बघू नको दार तोडकू घाल लास ओ नको नको सुताराला बोलवून नवीन दरवाजा बसवून घ्यावा लागेल ना अरे ते नंतर बघू गडबड झाली काही कळत नाहीये मॅडमच्या तब्येतीला तर काही झालं नसेल ना त्याची आता भीती वाटायला लागली मला दरवाजा तोडूया तोडूया दरवाजा तोडूया तोडूया तोडूया